बस आता खूप झालं, आपली कॅपॅसिटी संपली. 2 दिवस पाहणार आणि फेटा खाली ठेवून देऊन शेती करणार, अशी संतापजनक प्रतिक्रिया समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केली. मुलगा आणि मुलीच्या जन्माच्या वक्तव्यावरून सध्या निवृत्ती महाराज इंदोरीकर हे चांगलेच अडचणीमध्ये सापडलेत. मात्र ह्या युट्यूबवाल्यांनी माझा पार कार्यक्रम केला असून युट्यूब संपेल मात्र मी नाही, अशी संतप्त भावनाही इंदोरीकर महाराजांनी बीड जिल्ह्यातील परळी येथील कीर्तनातून व्यक्त केली. काय माझ्या माग लागली ती युट्यूबवाले कॅमेरावाले, माग इंदोरीकर संपवला त्यांनी. काय नाही महाराज, खरंच आहे मी बोलतो हे खरंच, पण सापडानं म्हणून सापडायचंय आणि उतरायचंय. मी तर आता ह्या मुद्द्यावाला या मुद्द्याचा परवा दिवस जाऊन द्यायचा, आता लई झालं त्यांना ठेवून द्यायचा. आता नाही, आता आपली सहन करायची कॅपॅसिटी संपली. अहो 26 वर्ष झाले महाराज, बायका नाही, पोरग नाही, रात्रंदिवस प्रवास, कष्ट 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 लोकांसाठी करायचं. मग 2-2.5 तास आता कीर्तना दे, एखादं वाक्य चुकीचं जातं, आता माझं गेलेलं वाक्य चुकीचं नाही, मी हे चुकीचं नाही. मी श्री संघ दिवसा घ्या, म्हणजे समती तिला मुलगा आणि विश्रती तिला मुलगी, हे भागवतातही खरंय, गाथेतही खरंय, ज्ञानेश्वरीतही खरंय, मी म्हणतो हेही खरंय. तरी लोक म्हणतात त्याला ठेवून द्या पहिलं, आणि हे चारे बाजूला 3 दिवसात मी आर्ध किलो कमी झालो. अरे आपल्याला ती स्वाभिमानानं जगायची समजली, हे प्रसिद्धी समजली. आता दुपारपासून तर असा निर्णय घेतला, उद्याच्या परवा दिवस पाहिजेच ठेवून द्यायचा फायदा. आता शेतीच करायची, बस नको, मजा नाही. काय मजा तुमची, मजा नाही. एवढं जर आपल्यासारख्याला त्रास होत असेल, साधा त्रास. आणि हे सगळे काड्या करणारी जी मंडळी नाही, युट्यूबवाली मंडळी, आजची आजची मंडळी, यांनीच इंदोरीकरच संपवला. पण त्यांना माहित नाही युट्यूब संपले. काय झालं मला, आता युट्यूबवाल्यांना काय झालं, पैसा मिळाला इंदोरीकरच्या नावावर मोका. मी काय अजून ह्या युट्यूबचा रुपया घेतला नाही. हे युट्यूबवाली मंडळी झाली कोट्याधीश. 1 लाख लाईक आहेत, 1-1 लाख लाईक आहेत. कारण आज नुसतं मीडियावाले मान लावून झालं ना, पैसाच मोजता येईन एवढा पैसा झाला. कारण आज मी बोलतोय हे खरं असून अनेक ग्रंथांमध्ये तसे उल्लेख आहेत, मात्र जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं यावेळी इंदोरीकर महाराजांनी म्हटलं. ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज मराठी, संगमनेर.